नमस्कार पबरो एनपीएनचे उदक सोडल्यार आरबीआय गोमटेक धरत म्हण भियेतात बँको सरकार बँका मधी मयनिंग रिणाचे घोडे अडले जूर माफीचेर आज बँकाकडे बसका गाजपाची चिन्ह स्टॅम्प ड्युटी घेऊन सरकार म्हणता लिझा बेकायदेशीर वाद हायकोर्टात मिनेर म्हणतात रिनिवल नव्या धोरणाप्रमाण सरकार म्हणता मिनेराक दाव्याचो ना हक्क बोरिये शिरोड्या ऍक्सिडेंटात एकली बाईल गेली आखताक मंजुळा नाईक शिरोडकार वाजे शिरोडेची मोटरसायकली वेल्यान पडली रस्त्यावर वेल्यान गेलो ट्रक कोरवाची बेकायदेशीर कत्तल चालूच गोरवांच्या हाडाचे तेल विकतात तूप म्हणून सरकारी हॉस्पिटलांनी पाद्र्यांची दुयेंतीक बेसावां सगळे बंद करत गोआ रक्षा अभियान काढलो विषय आणि चोरियांच्या लिस्टात गोय दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसीक ग्रह खात्याचे दुबव पुलीस उरले फक्त सुडाचे राजकारण करूक राष्ट्रवादीचा आरोप नवो मांडवी पूल रद्द करचो राष्ट्रवादीची मागणी महिनिंगातली रिणं सरकारच्या एजन्सीत आपल्या माथ्यार घेवची आणि लोकांनी हप्ते बँकांनी भरिनासतना एजन्सीक भरचे अशा व्यवस्थेचा विचार सध्या सरकार करता एनपीए माफ केल्यास फुडे फाटी आरबीआय गोमटेक धरत म्हण सहकारी बँको भितात आज मुख्यमंत्र्यांबरोबर पब्लीक सेक्टर बँकांची बसका जाता बँको आणि सरकारामधी घोडे अडला ते ज्युराच्या माफीचेर आरबीआयन एनपीए वसुली ताणून धरिल्ल्यान बँको सरकाराचे ऐकूक तयार आणि आमदाराच्या प्रेशराचेर मुख्यमंत्री फाटी सरूक तयार आयची बसका बरीच गाजपाची चिन्हा दिसतात मायनिंगातल्या ट्रकवाल्यांच्या रिणाचो विषय अजून तडीक लागना सहकारी बँकाकडे सरकारान हाचेर सोमारा चर्चा केली सूत्रां सांगतात ते प्रमाण तीस सप्टेंबर दोन हजार बारा उपरांत वाढिल्या कर्जाचे शंभर टक्के व्याज माफी दिवची म्हूण गोंय सरकारान बँका मुखार प्रस्ताव दवरला जाल्यार सहकारी बँको म्हणतात शंभर टक्के माफी रिझर्व्ह बँकेचे नेमान बसना हाचेर राज्य सरकारान आर बी आय आणि केंद्र सरकाराकडे उलोवन सल्लो आणि निर्देश घेवचो म्हूण सहकारी बँको सरकाराक सांगतात सरकारान आपला प्रस्ताव बँकांक लेखी दिवचो म्हणूनही सहकारी बँकांनी मागला गोय सरकारान हे प्रकरणात एकादे मध्यस्थ संस्थेचो प्रस्ताव दवरला ही संस्था मायनिंगातल्या लोकांचे रीण कडेन घेतली आणि तो पैसो सहकारी बँकांक फारीक करतली मायनिंग सुरू झाले उपरांत हे कर्जदार सगळे रीण ते एजन्सीक फारीक करतले मंगारा पब्लिक सेक्टर बँकांची कडेन बसका झाली सुत्रां सांगतात ते प्रमाण बँकांक सरकाराचो प्रस्ताव मान्य ना मायनिंगान एनपीए दीस वाडटा एके वटेन अर्थमंत्री अरुण जेटली आणि आरबीआयन एनपीएच्या वसुली खर पावला मारात म्हणून बँकांक सांगला अशा परिस्थितीत सरकाराचा प्रस्ताव मानप कसो हाचो सरकारी बँकांचे पेच आयला मात सांगेचो आमदार म्हणता सरकारी बँको रिणावेले व्याज सोडपाक तयार असत सहकारी बँको आणि सहकारी सोसायटींचो मुद्दा सुटपाचो उरला नॅशनलाइड बँकेचे

द लॉस दॅट डे आर मेकिंग वी सस्टेन इट बी अवर ओन बँकिंग इंस्टिट्युशन तांगा सांभाळपा म चांचे भीत हे करतले कळ प्रमाणे व विषय सुट्टा पण अॅडमंड रावले जर कॉपरेटिव्ह सोसायटी आणि बँकांनी एडमंड रावले जर जात जर प्रश्न सुटप कमीत कमी त्यांनी व्याज असं जाय ब्युरो वांगडा रिपोर्टर महेश गाडी अठ्ठावीस लिजाचे रिन्यूल स्टॅम्प ड्युटी घेऊन सरकार आता ती लिजा बेकायदेशीर म्हणता म्हणून मिनेरांनी सरकाराक हायकोर्टात व्हेला सरकार लिजांचे रिनिवल स्टॅम्प ड्युटी घेतिल्ली पोरन्या धोरणाप्रमाण सुप्रीम कोर्टात ती लिजांच बेकायदेशीर म्हणल्यात मिनेर म्हणतात त्यांनी नव्या धोरणाप्रमाण स्टॅम्प ड्युटी म्हणल्या सुप्रीम कोर्टात ती लिझा रद्द केली नोमारा दिसभर केस चलली आज सकाळ सावन आर्गुमेंट फुडे सुरू झाल्यात सरकार ही केस हायकोर्टात आयकूक हरकत घेता मायनिंग लिजांच्या रिन्यूवला खातीर स्टॅम्प ड्युटी फारिक केल्या लीजधारकांनी घाल्ल्या याचिकेचेर हायकोर्टात सुनावणी सुरू सुप्रीम सुप्रिम रिन्यूवल रद्द करूक ना तसेच स्टॅम्प ड्युटी फारीक करपाची प्रक्रिया बेकायदेशीर थारवक ना अशे याचिकादारांना हायकोर्टात सांगले राज्य सरकारान स्टॅम्प ड्युटी करपाक सुरुवात केली तेन सुप्रीम कोर्टात मायनिंग केस चालू आशिल्ली पण त्यांना याचिकादार गोवा फाउंडेशन वा हेर कोणेच या प्रक्रियेक विरोध करू ने मायनिंग लीजधारकांचे म्हणणे असं सुप्रीम कोर्टान गोय सरकाराक मायनिंग धोरण तयार करून मायनिंग लीज रिन्यू करपाचो आदेश दिला स्टॅम्प ड्युटी करपाचे काम सरकाराच्या नव्या धोरणा धोरणाप्रमाण झाला असं याचिकादाराचे म्हणणे फाटल्या वर्सा मार्चान अठ्ठावीस अर्जदारांनी सुमार तीनशे कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी फारिक केली पण सुप्रीम कोर्टान मायनिंग केशीचेर निकाल देतना सगळे रिन्यूवल आदेश रद्द केले या केशीचेर सुनावणी घेवपाचो अधिकार हायकोर्टाक ना आणि याचिकादारांनी सुप्रीम कोर्टान अर्ज जाय असो युक्तिवाद अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाटकर्णी केला अठ्ठावीस अर्जातले काय रिनिवला करतना आदली प्रक्रिया वापरल्या जर काव्या प्रक्रियेवरवी आणि काय अर्जाचे अजून निर्णय असे अॅडव्होकेट जनरलान हायकोर्टात सांगले खातीर रिपोर्टर मुकेश कुमार बोरे शिरोड्या झाल्या ॲक्सिडेात एकली एक बायल आखताक गेली मंजुळा नाईक शिरोडकार वाजे शिरोडेची मोटरसायकल फोडकुलात पडिल्ल्यान ती रस्त्यावर पडली आणि फाटल्या तो ट्रक तिच्या वे वेल्यान गेलो सकाळी सुमार आठांक ही गजाल घडली बोरी पुलाकडच्या रस्त्यावर वचत थंय फोंडकुला पडल्यात स्कुटरी आणि मोटरसायकलवाल्यांची कसरत नित्याची झाल्या वाझे शिरोडेची मंजुळा नाईक शिरोडकार तिच्या चुलत बरोबर मडगावा कामाक वचपाक म्हूण वताली पुला कडेन देंवन बसीन मडगांव वचपाची आशिल्ली नेमकी स्टॉपार पावंक मोटरसायकल फोंडकुलांत पडली आनी ती उसळून दोगांय रस्त्यार पडली ओवरटेक करपी ट्रक मंजुळा वयल्यान गेलो ती आकताक गेली मोटरसायकल चलयताल्याचेर हाताक बरोच मार लागला हात फ्रॅक्चर जाल्ल्यान ताका मडगांवां घाल्लो गाडी न्हय ती गाडी मुखार आयली व्हॉर्ट कर म्हणची तांचे गाडी व्हडले करून मुखार येयलो म्हळ्यार तेंका तें फाटलें तें गाड लागलें थे थे, सापोली, सापोली ने ने तो ते तर ड्रायवर गाडी सोडला पळ पडले ते फाड्याची तुम्ही गाडी फाटल्याक सापडली सापडले म्हणत ते हे झालं नाही किनरा ते गाडी हाडली म्हणजे तेजे वेल्यान काढली हा मग तेजे वेल्या कायवर काढली माझी ड्रायवर गाडी सोडल्यानं पळ पळ म्हटलं किनर गाडी तर किनर साईडीच सगळ्या ह्या नर त्या सीटार बसून गाडी हाडली ब्रेक गेल्या उभी केली प्रुडंटा खातीर विवेक प्रभू घेऊया एक विराम